राज्य सरकारने मंगळवारी झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दोन्ही सभागृहात मराठा समाजाला 10% आरक्षण देणारे विधेयक मांडून मंजूर केले. या आरक्षणाचे आम्ही स्वागतच करतो, परंतु आमची मूळ मागणी असलेल्या सगळे सोयऱ्यांच्या अध्यक्ष देशांचे अंमलबजावणीचे काय झाले? शासनाने आमची फसवणूक करू नये, आम्हाला पुन्हा एकदा लढावे लागणार आहे. त्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा 21 फेब्रुवारी रोजी ठरवली जाईल, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.